दर्शक हो नमस्कार लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी दर्शक हो या पुण्यपावनभूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं भाग्य ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला भक्तीचं वरदान दिलं भक्ती आणि शक्ती याचा संगम जिथे झाला तोच हा आपला लाडका महाराष्ट्र भक्तीची भागवत धर्माची ही पताका ही ध्वजा पुढच्या पिढीपर्यंत कळावी त्यांना याचं महत्त्व पटावं यासाठी अखंडपणे कार्यरत असणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन चॅनल आपण सारेच जण पाहत आहात सरांच्या संकल्पनेतून दुसरी भारतीय संत साहित्य उच्च शिक्षण परिषद पुण्याच्या एम आय टी विश्वविद्यालयात नुकतीच पार पडली या संत संमेलनास अनेक संत मंडळी वक्ते साहित्यिक उपस्थित होते त्यांचे विचार या विशेष कार्यक्रमाच्या भागातून आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत आपल्या आयुष्यात आपण धर्मगीता कशी आचरणात आणावी ती कशी जगावी याचं नेमकेपण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या संतसंमेलनात आपल्या बीजभाषणात पंडित वसंतराव गाडगीळ यांनी उपस्थितांना सांगितले पाहुया संपूर्ण महाभारताच्या एक लक्ष श्लोकांचा संक्षेप आठशे श्लोकांची भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेचा संक्षेप तीनच श्लोकात सहा जोडीत समग्र आपल्या आयुष्यात आपण धर्म गीता कशी जगावी हे सांगणारा तात्पर्य आता मराठीत तुम्हाला या श्लोकांचा अनुवाद ऐकवणार आहे आणि मला वीस मिनटं दिलीत पण मी दहा मिनटात खाली बसणार आहे पहिला श्लोक सांगतो लक्ष श्लोकांच्या महाभारताचं सातशे श्लोकांच्या गीतेचं तात्पर्य म्हणून आपण हे घ्यावं सूर्याचं जे आकाशात प्रकाशित असलेल्या प्रकाश आहे जगाला प्रकाशित करणारं रात्री शीतल चंद्रमा तुम्हाला किरण देणारा जो चंद्रमा आहे आणि अग्नीच तुम्ही जी समय पेटवता निरंजन आरती करता हे करता त्यातली जी दिव्याची ज्योत आहे ना त्या तिन्ही ठिकाणी भगवान म्हणतात मी तेज या नावाने राहतो चारू आपले तेजस्वी दिसतात असं आम्ही जेव्हा म्हणतो ते तेज कुठे ब्युटी पार्लरमध्ये घेऊन फासता येत नाही तोंडावर आमचे संजय उपाध्याय ओजस्वी म्हणा आमक सांगतात ते ओजस सुद्धा बाहेरून लेप देता येणार नाही ते भगवंतानी द्यावं लागतं ते ओजस नावाचं ते सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश आणि अग्नीची ज्योत देते आणि आपण तेजस्वी होतो दुसरा श्लोक आहे आदित्यगतम तेजा सांगितलं तसं गाम आयुष्याच्या भूतानी गाम म्हणजे या सगळ्या पृथ्वीला विश्वाला मी प्रवेश करतो भगवान सांगतोय गीतेमध्ये नाही सांगत आहे भगवान म्हणतात या पृथ्वीमध्ये सगळ्या जाना जाना प्राण आहे ते प्राणी आम्ही दोन पायावर चालणारे चार पायावर पळणारे सरपटणारे उडणारे पोहणारे ज्याला ज्याला प्राण आहे ते सगळे जे प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणी भगवान सांगतायत सोमो भूतवा रसात्मक आम्ही रस ऊन राहतो आपल्या शरीरात दमनीतून रक्त वाहते तो आपला रस आहे दुर्वाच्या पात पातीमध्ये दुर्वेच्या एका कणामध्ये अगर महावृक्षामध्ये जे वाहतं त्याला रस म्हणतात ते वाढलं की संपलं चुलीत घाला आपण यातून रक्त वाढलं की पोचवा ओंकारेश्वरावर असा जो प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी रस आहे भगवान म्हणतात तो मी आहे आणि मी त्यांना पोषण करतो तुमच्या सगळ्यांचं कस या सगळ्या औषधी सगळ्या वनस्पती आपले ज्यांना ज्यांना प्राण आहेत त्या सगळ्यांना मी रस होऊन ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि मार्केटमध्ये परचेसेबल ही कोणतीही ओझस अगर तेजस कमोडिटी नाही ना ही भगवंताने तुम्हाला द्यावी लागते की गीतेने तुम्हाला दिली आहे आणि शेवटी सांगितलं आहे आपण दररोज जे काही पोटात टाकतो ना ढकलतो त्याचे प्रकार चारच आहेत खाद्य भक्ष्य आणि चोश आणि लेह्य जे रगडून गळ्याखाली घालतो ते खाद्य गटागटा ते पेय चोखून आंब्यासारखं खातवते ते चोष्य आणि जिबेनं मधाचा बिंदू चाटतो ते लेह्य याखेरीज पाचवा इंटेकचा प्रकार नाही हे सगळं तुम्ही जे खाता ना ते भगवान म्हणतो तुमच्या प्रत्येकाच्या उदरात वैश्वान होऊन मी आहे त्याला तुम्ही तो स्वाहाकार म्हणून आपण म्हणतो उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म किंवा हे जीवनाचं विज्ञान तत्त्वज्ञान जे काय आहे ते भगवंतानी घेतेच सांगताना अर्जुनाला एका श्लोकात बजावलंय इदम गुह्यतम बक्ष्या मी इदं इदम अतिशय गुह्य मोस्ट सिक्रेट सत्य तुला सांगतोय काय ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात तुला जगात येणाऱ्या कोणत्याही संकटापासून जर मुक्त राहायचं असेल तर ज्ञान आणि ती विज्ञानासहित ज्ञान तुम्हाला आत्ताचे जे व्यासाने सांगितलेलं गणपतीने लिहिलेलं आपल्याला संक्षेपात मी सांगितलं त्याला विज्ञानाची जोड जर दिली तर तुम्ही जगात कोणत्याही संकटातून पार व्हाल असं सांगणारी भगवद्गीता ही दाग हॅमर या राष्ट्रसंघाच्या प्रथम सचिवानी विश्वाचं कल्याण शांतती आणि रक्षण करेल असं माझ्या तरुणपणी मी वाचलेलं होतं त्या भगवद्गीतेचं अतिशय संक्षेपाने मला वीस मिनटं दिली असली तरी निम्म्याच वेळात आधी संस्कृतात आणि मग प्राकृतात आपल्यासमोर ही सेवा सादर करून सर्वांची क्षमा मागून नमो नमः